सम्मान्य सदस्य अबू अजीम आजमी साहब। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मेरा मुख्यमंत्री जी से एक सवाल है कि जयपुर में शताब्दी हॉस्पिटल में अभी पिछले हफ्ते में विजिट करने गया, वहां पर पेशेंट की भीड़, पर्ची बनाने के लिए 5-5 घंटे, पैसे भरने के लिए 5-5 घंटे, हम डॉक्टर्स वहां नहीं है, दवाओं के लिए बाहर जाना पड़ता है। क्या मुख्यमंत्री महोदय उसके ऊपर तुरंत वहां जो स्टाफ की कमी है दूर करेंगे, क्या दवाएं बाहर से नहीं लाना पड़े। दूसरा अध्यक्ष महोदय, 2016 में शताब्दी हॉस्पिटल को मेडिकल कॉलेज बनाने का प्रॉमिस हुआ था, कब तक ये मेडिकल कॉलेज बनेगा। तीसरा सवाल यह है, क्या 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 मुख्यमंत्री महोदय मुंबई में मीजल्स के ऊपर कोई स्टेटमेंट करेंगे क्या, ये मेरा सवाल है मुख्यमंत्री महोदय से। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अबू अजमी साहेबानी, या ठिकाणी शताब्दी हॉस्पिटल आणि गोवरच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे। गोवरवर मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग हे दोन्ही युद्धपातळीवर काम करतायत आणि त्याच्या लवकरात जवळपास आपण तो कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचबरोबर त्याला जे जे काय आवश्यक बाबी आहेत ते सगळे प्रयत्न केले जातील। शेवटी आपल्याला त्या मुंबईतल्या मुलांचं आरोग्याची शासनाने देखील काळजी घेतली आहे, मुंबई महापालिकेचा देखील ड्राईव्ह सुरू आहे आणि यामध्ये जे वॅक्सिन आहे ते घेण्याच्या संदर्भातला थोडा अनेक ठिकाणी सहकार्याची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। आणि अबू आदमी यांना देखील मी सांगतो, आपल्या माध्यमातून देखील अशा वसाहतींमध्ये आवाहन केलं पाहिजे आणि शासन पूर्णपणे या गोवर प्रतिबंधक लवकरात लवकर कंट्रोलमध्ये आला पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहे। शताब्दी हॉस्पिटल मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, या बाबतीमध्ये नक्कीच एक बैठक घेऊ आणि त्यामधून आपण मार्ग काढू। सन्मान्य सर।